नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय गोटातून आज दिवसभरातली एक मोठी बातमी. एकनाथ शिंदे गट आता मुंबईत नवं मुख्यालय उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाचं मुख्यालय दादरमध्येच बांधलं जाण्याची माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी टफ फाईट मुंबईत पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून लवकरच स्वतंत्र शाखा उभारल्या जातील, शाखा प्रमुखांची घोषणा होईल असंही सरवणकरांनी स्पष्ट केलं. समाजसेवा करण्यासाठी अगदी कोणाच्या तरी समोरच जाऊन उभं राहायला पाहिजे असं काही नाही, किंवा ते सेना भवनाच्या बाजूलाच असायला हवं असंही नाही. लोकांना सोयीस्कर होईल असे ठिकाण, असं जागा असली पाहिजे. मुंबईतल्या अनेक समस्या आहेत, त्या समस्यांना वाचा फोडण्याची गरज आहे आणि शिंदे साहेब स्वतः येऊन ह्या समस्या सोडवण्यासाठी बसणार आहेत आणि त्यामुळे त्यांना साजेस असं एखादं ऑफिस असावं, कार्यालय असावं. कुठल्या नावाने काम होतं हे आवश्यक नाही. शिवसेना भवन, शिवालय ही सगळी शिवसेनेने म्हणजेच आम्हीच अनेकदा उच्चारलेली आणि त्या माध्यमातून काम केलेले आम्ही लोक आहोत. त्यामुळे कुठलं नाव असावं हे आज ठरलेलं नाही किंवा ठरवलेलं नाही. मात्र हे निश्चित दादरमध्येच शिंदेसाहेबांना बसण्यासाठी एक निश्चित असं एक कार्यालय होईल. कुठे असेल आणि कधी सुरू होणार? साधारणतः 15 दिवसात हे कार्यालय सुरू व्हावं अशा प्रकारची आमची वेळापत्रक आहे. शिवसेना भवनाचा इतिहास जरा जाणून घेऊया. इतिहासाच्या पानांमध्ये शिवसेनेच्या या भवनाचा अनेक घटनांनी उल्लेख आहे. शिवसेनेला कार्यालयाची उणीव जेव्हा 70s जाणवायला लागली तेव्हा सेना भवनाची निर्मिती करण्यात आली. त्याआधी बाळासाहेबांच्या घरातूनच शिवसेनेचं सगळं काम सुरू होतं. दोन खोल्यांमधून शिवसेनेचा सगळा कारभार चालायचा. 74 सेना भवनाची निर्मिती झाली. उमरबाई नावाच्या मुस्लिम व्यक्तीनं ही जागा दिली शिवाई ट्रस्टला. सेना भवनामध्ये दुकानदारांसाठी नंतर जागा देण्यात आली. गडकिल्ल्यांच्या धर्तीवरती सेना भवनाची निर्मिती करण्यात आली. 19 जून 1977 सेना भवनाचं अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारं भवन असेल असं बाळासाहेबांनी सांगितलं. 93 सेना भवनाजवळच्या पेट्रोल पंपाजवळ बॉम्ब हल्ला झाला, त्यात नुकसान झालं. तर 26/11 हल्ल्याआधी सेना भवनाची रेकी केल्याचं सुद्धा उघड झालं. बॉम्ब हल्ल्यानंतर 2006 सेना भवनाचं नूतनीकरण करण्यात आलं. 27 जुलै 2006 उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सेना भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. मराठी अस्मितेमुळे आणि शिवसैनिकांचं एक भावनिक नातं सेना भवनाशी असल्यानं या सेना भवनाला अनन्यसाधारण महत्त्व